आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी बातम्या देत आहे काही ठळक बातम्या कोरोना संदर्भातील नागपूर जिल्ह्यातील उपाययोजनांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आढावा लॉकडाऊनच्या काळात राज्यात अन्नधान्य आवश्यक वस्तू आणि रक्ताचा तुटवडा होणार नाही अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे लॉकडाऊनच्या काळात लर्न फ्रॉम होमच्या पर्यायांची पडताळणी करण्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश आणि अकोल्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्यावश्यक सुविधांसह तपासणीसाठी आवश्यक असलेल्या किट्स पुरेशा प्रमाणात तयार ठेवा तसंच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या दृष्टीनं आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं आज दिल्या कोरोनासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते महापौर संदीप जोशी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्यासह सर्व प्रशासकीय या यंत्रणांचे उच्चाधिकारी यावेळी उपस्थित होते कोरोना रुग्णांचा उपचार करताना वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या सुरक्षेसाठी यादृष्टीनं तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश देतानाच विविध दे संस्थांच्या माध्यमातून पंधरा हजार सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली जीवनावश्यक वस्तू तसंच इतर साहित्य खरेदीसाठी जनतेची गर्दी तसंच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसंच लोकप्रतिनिधींनी लोकांना जागृत करणं आवश्यक आहे त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंग प्रत्येक वेळ साबणाने हात धुणं त्यासोबतच सॅनिटायझरचा वापर आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना प्रत्येकाने मास्क वापरावा असं आवाहन त्यांनी यावेळी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलख्या एकशे चौदा झाली आहे आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली कोरोनाबाधितांची संख्या चार हजार चारशे एकवीस झाली आहे तीनशे पंचवीस रुग्ण यातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे महाराष्ट्रात आणखी तेवीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आठश्याण्णव झाली आहे नवीन रुग्णांमध्ये दहा रुग्ण मुंबईत आढळले असून पुणे शहरात चार अहमदनगर इथं तीन बुलढाण आणि नागपूर इथं प्रत्येकी दोन तर सांगली आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे राज्यात आतापर्यंत बावन्न व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे दरम्यान मुंबईत कोरोना, कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता प्रशासनानं काल मध्यरात्रीपासून कल्याण आणि डोंबिवलीच्या सीमा अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधित आहे कोरोनाचं संकट पाहता हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे असं सांगून हनुमान जयंतीला उद्या बाहेर न पडण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब ए बारातसाठी घराबाहेर पडू नये तसंच धार्मिक कार्यक्रम घरीच करावे असंही त्यांनी म्हटलं कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवसाला तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही घोषणा आहे राज्यातील जनतेला दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक सामान औषधं सॅनिटायझर मास्क इत्यादी बाजारात उपलब्ध होतील या वस्तूंचा काळा बाजार होणार नाही आणि मालाचा दर्जा राखूनच उत्पादन होईल तसंच लॉकडाऊनच्या कालावधीत थॅलेसेमिया रुग्ण आणि कर्करोग रुग्णांना रक्ताचा तुटवडा होणार नाही अशी ग्वाही अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे राज्यातील औषध उत्पादकांचा कच्चा माल पॅकिंग मटेरियल कामगारांचा तुटवडा वाहतूक व्यवस्थित व्यावधान होणार नाही जनतेच्या तक्रारी तात्काळ निराकरण करण्यात यावा यासाठी प्रशासन स्तरावर बैठका आयोजित करून आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं मिरची तोडण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील तीन हजार नऊशे पंचेचाळीस मजूर अचानक लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शेजारच्या तेलंगणा राज्यात मागील काही दिवसांपासून अडकले आहे आणि त्यांना तेलंगणा राज्यानं तीन जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केल्यामुळे गावाकडे परत येणाऱ्या मजुरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही माहिती दिली असून या मजुरांची गावनिहाय यादी तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांना दिले आहे कोषागार कार्यालय नागपूर नागपूरअंतर्गत निवृत्तीवेतनधारकांना कळवण्यात येतं की सध्या परिस्थितीत शंभर टक्के लॉकडाऊन अर्थात टाळेबंदी असल्यानं शासकीय सेवेतून निवृत्त वेतन निवृत्तीवेतनधारकांची प्रथम ओळख पटवणं आणि इतर किरकोळ स्वरूपाच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे परिस्थिती सामान्य झाल्यावर त्याची माहिती देण्यात वेतन निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयात विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन नागपूर येथील वरिष्ठ कोषागार अधिकारी प्रकाश आकरे यांनी केला आहे या प्रादेशिक बातम्या आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात महत्वाची सूचना महाराष्ट्रातील नियंत्रण कक्षांची यादी जाहीर करण्यात आली असून नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया आणि वर्ध्यासाठी स्वतंत्र क्रमांकासह शून्य सातशे बारा पंचवीस बेचाळीस पाचशे अठरा हा क्रमांक जारी करण्यात आला आहा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लर्न फ्रॉम होम म्हणजे घरी असतानाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्यास प्राध्यापक गायकवाड यांनी यावेळी सांगितलं यावेळी श्रीमती गायकवाड म्हणाल्या की विद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल यासाठी टीव्ही रेडिओच्या माध्यमातून अभ्यासाचं साहित्य उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावं त्यासाठी दैनंदिन शिक्षण आराखडा तयार करावा शैक्षणिक कामासाठी तयार करण्यात आलेलं ई मटेरियल बालभारती आणि एसआयटीच्या एकत्रितपणे द्यावं सर्व अधिकाऱ्यांनी यात लक्ष निर्धारित करून काम करावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या पुणे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आणखी सदतीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यामुळे रुग्णांची संख्या एकशे एक्केचाळीस झाली आहे रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ज्या भागात अधिक रुग्ण आढळत आहे ते भाग प्रतिबंधित करण्यात आली आहे जालना शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला तो परिसर जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे या भागात विनापरवाना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहा नाशिक शहरातील एका भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर रुग्णाच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटरच्या परिघात नागरिकांना आगामी चौदा दिवस निर्बंध घालण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत सांगली जिल्ह्यात तीन अधिकाऱ्यांनी टाळेबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे केवळ शासकीय योजनाच नव्हे तर कृषी अधिकाऱ्यांनी शेतीमालाला बाजारपेठ करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज प्रथमच केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत चैत्र पौर्णिमा साजरी करण्यात आली गोंदिया जिल्ह्यात आजपर्यंत दोनशे एक्कावन्न प्रवासी परदेशातून प्रवास करून जिल्ह्यात आले त्यांच्या संपर्कात आलेल्या एक हजार एकशे शहाण्णव व्यक्तींचा चौदा दिवसांचा वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरणाचा कालावधी संपलेला आहे आजपर्यंत जिल्ह्यातील एकशे पाच नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत त्यापैकी एकोणीस नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यामध्ये अठरा निगेटिव्ह आले आहे एक नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे शहाऐंशी नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे कोरोना संसर्गाचा विळखा आता बुलढाणा जिल्ह्यास पडत असून आणखी दोन जणांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहे यामध्ये बुलढाण्यातील एक तर शेगावातील एका रुग्णाचा समावेश आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता अकरावर पोहोचली आहे बुलढाणा जिल्ह्यातील पाचशे तेहतीस संदिग्ध रुग्णांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी तीनशे क्वारंटाईनमध्ये जण अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे बीड जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून घेण्यात आलेले सर्व नमुने हे तपासणीत निगेटिव्ह आले आहे तरी देखील राज्यात वाढता जाणारा फैलाव पाहता जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आला असल्याने धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज आजपासून सुरू करण्यात आलं आहे एकाच वेळी सर्व शेतकरी व्यापारी यांची गर्दी होऊ नये म्हणून टोकन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे अमरावती इथं एका एकोणसाठ वर्षीय कोरोना संशयित नागरिकाचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला या इसमाचे लाळेचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचं विलगीकरण करण्यात आलं असून आवश्यक तपासण्या केल्या जात आहे काल चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं इलेक्ट्रिक हार्डवेअर स्टेशनरी लॉन्ड्री आणि मोबाईल दुरुस्ती दुकानं मर्यादित स्वरुपात विशिष्ट नंतर उघडण्यात येतील असा निर्णय मागे घेतला असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेवणार यांनी स्पष्ट केलं दरम्यान संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय देखील मागं घेण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे गोंदिया जिल्ह्यात वस्त्रधान्य दुकानांमधून धान्याचं वितरण सुरळीत सुरू असून एक सात एप्रिल या सात दिवसात गोंदिया जिल्ह्यात एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे शिधापत्रिकाधारकांना तब्बल एक्कावन्न हजार क्विंटल धान्याचं वाटप करण्यात आलं आहा कोरोना कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला मृत्यू नोंदवण्यात आला या रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला असून त्याचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल संध्याकाळी प्राप्त झाला हा व्यक्ती अडुसष्ट वर्षांचा होता नागप्रात कोरोनाचे सध्या अठरा रुग्ण असून एकाचा जा मृत्यू झाला आहे दरम्यान नागप्रातील कोरोनासंबंधी आकडेवारी बघता आतापर्यंत तपासणी नऊशे नव्वद नमुन्यांपैकी एकोणीस पॉझिटिव्ह आले आहेत त्यापैकी बरे झालेल्या चार रुग्णांना घरी पाठवण्यात आलं आहे नागप्रात आज कोरोना संशयित ऐंशी रुग्ण आढळल्याची माहिती संबंधित यंत्रणेनं दिली असून एकूण संशयित रुग्णांचा आकडा एक हजार एकशे एकवीस इतका आहे हजार, एक एक हजार लोक होम क्वारंटाईन आहेत अकोला जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळला असून नागपूरच्या एम्समधून प्राप्त अहवालावरून हे हप्ढं आल्याची माहिती अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली हा कोरोना पॉझिटिव्ह अकोला शहरातील बैतपुरा हद्दीतील असून या भागातील पाच किलोमीटर परिसराची तपासणी करण्यात येणार आहे याबद्दल अधिक सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आज सायंकाळी पाच वाजता प्राप्त अहवालानुसार अकोला जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे अकोल्यात तपासणीसाठी पाठवलेले नमुने एकशे तेवीस होते त्यानुसार प्राप्त अहवाल शहाऐंशी आणि एक पॉझिटिव्ह पंच्याऐंशी रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून अद्यापही सदोतीस अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे अकोला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या कोरोना संदर्भातील नागपूर जिल्ह्यातील उपाययोजनांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आढावा लॉकडाऊनच्या काळात राज्यात अन्नधान्य आवश्यक वस्तू आणि रक्ताचा तुटवडा होणार नाही अन्न, ना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे लॉकडाऊनच्या काळात लर्न फ्रॉम होमच्या पर्यायांचा पडताळणी करण्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश आणि अकोल्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार